जाणून घेण्यासाठी आमच्या न्यूज इंडिया 27 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आईचं असणं हे एका मोठ्या जुन्या वृक्षासारखंच, फळे नसली तरी मोठी सावली देणारं. स्वर्गीय इंदुबाई गणपतराव माने यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त दर्याई माता मंदिर येथे 1100 विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. तसेच उर्वरित झाडे ही चांभारलेणी परिसरात लावण्यात आली आहे. नासिक सायकलिस्ट वृक्षवल्ली फाउंडेशन, दर्याई माता मंदिर, वृक्षमित्र मंडळ यांच्या सहकार्यानं हे वृक्षारोपण करून स्वर्गीय इंदुबाई गणपतराव माने यांना हरित श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. हा उपक्रम अविरतपणे सुरू राहणार असल्याचं मत यावेळी राजेंद्र वानखेडे यांनी व्यक्त केलं आहे. मी राजेंद्र वानखेडे, अध्यक्ष नासिक सायकलिस्ट फाउंडेशन. आज आमचे जे संचालक आहे नासिक सायकलिस्ट फाउंडेशनचे, श्री किशोरजी माने यांच्या मातोश्री इंदुमती माने यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांनी 1500 झाडं लावण्याचा अभिनव एक उपक्रम राबवला, की ज्या उपक्रमामुळे एक वेगळ्या प्रकारची एक चालीरीती जास्त आपल्या समाजाच्या, प्रथम वर्ष श्राद्ध करायचं, पुण्यस्मरण करायचं, त्याला फाटा देऊन एक 1500 वृक्षांची लागवड, 1100 झाडं ही आपण दर्याई माता मंदिर आणि 500 झाडं हे आपण चांभारलेणी इथे वृक्षवल्ली फाउंडेशन, जी अतिशय हुशार आणि मनापासून काम करणाऱ्या एक सामाजिक चळवळीचा भाग आहे, त्यांच्या माध्यमातून आणि नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ती राबवली. झाडं लावणे यासारखं पुण्याचं काम मला वाटतं कोणतंही नाही, की ज्याचा उपयोग पुढच्या पिढीला होणार आहे, म्हणजे एक पूर्णपणे साक्षीवाद ज्याला म्हणतो आपण, की आपला कोणत्याही त्यामध्ये हेतू नाही किंवा स्वार्थ नाही, अशी निस्वार्थ सेवा ह्या किशोरजी मानेंच्या माध्यमातून ही घडलेली आहे. आणि हा जो संकल्प आहे हा नाशिक सायकलिस्ट फाउंडेशननी दरवर्षी राबविण्याचा, आणि ज्यांना कोणाला इच्छा असेल, आपल्या प्रथम पुण्यस्मरण असेल, पालकांचं असेल, वडिलांचं असेल, तर त्यांनी निश्चितच याच्यामध्ये सहभाग नोंदवावा. नाशिक सायकलिस्ट त्यांना पूर्ण मदत करेल, त्यासाठी आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता करेल. आणि हा जो कार्यक्रम आहे वृक्षारोपणाचा, हा आम्ही अविरत चालू ठेवणार आहोत. तसेच नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन ही जी संस्था आहे, ही सामाजिक कामाची चळवळ उभारलेली संस्था आहे. नुसतं सायकल चालवणे म्हणजेच नाशिक सायकलिस्ट असं कोणत्याही प्रकारे नसून, तो विविध प्रकारची समाजाची जबाबदारी म्हणून, मग अनाजदान असेल वाढदिवसाच्या दिवशी, ती एक प्रक्रिया राबवतो. परत सायकल टू रिसायकल हा एक प्रकल्प आम्ही राबवत असतो. मुलांसाठी पुस्तकांची सुद्धा आम्ही हे सोय करत असतो गरजू मुलांसाठी. आणि रक्तदान असेल किंवा इतर विविध उपक्रम असतील, की ज्या माध्यमातून नाशिक सायकलिस्ट फाउंडेशननी एक सायकल व्यतिरिक्त इतर सामाजिक भान जपणारी संस्था म्हणून नावलौकिक हा गेल्या वर्षी मिळवलेला आहे. आणि ते कार्य ह्या नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सर्व नाशिक सायकलिस्टचे पदाधिकारी तसेच नाशिक सायकलिस्ट हे राबवतील आणि एक समाजामध्ये वेगळ्या प्रकारचा ठसा निर्माण करतील, अशी मला पूर्णपणे खात्री आहे. धन्यवाद. पर्यावरण जपावे, पर्यावरण वाचवावे, येणाऱ्या पुढील भावी पिढीसाठी याचा उपयोग व्हावा, त्याचप्रमाणे या उपक्रमात ज्या कुणाला सहभागी होण्याची इच्छा असल्यास त्यांनी नाशिक सायकलिस्ट यांच्याशी संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलंय. नमस्कार, मी किशोर माने, नाशिक सायकलिस्ट जनसंपर्क प्रमुख. आज आईच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ आपण दर्याई माता मंदिर तसेच चांभारलेणी येथे 1500 वृक्षांची लागवड केली. त्यात साधारण उंबर, चिंच, वड, पिंपळ तसेच फळझाडं वगैरे लावले. सध्याची जी करोनाची परिस्थिती बघता, एक वर्षापासून जो आपल्याला संघर्ष करायला लागतो आहे, प्रत्येकाच्या कोणी न कोणी जवळच्या व्यक्तींची घटना ही घडलेली आहे, त्याच्यामुळे ही पर्यावरण जपावं, पर्यावरण चांगलं राहावं आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला या पर्यावरणापासून, ह्या फळझाडांपासून चांगल्या काही गोष्टी शिकण्यात याव्या, त्याच्याकरता आज आम्ही हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. आईला खरोखर अशा प्रकारे आदरांजली आम्ही वाहिलेली आहे. सर्व माने कुटुंबीय, सर्व मित्रपरिवार, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन, चांभारलेणी ग्रुप, ह्या सगळ्यांनी सगळ्यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही आज हा उपक्रम राबवला आहे. याच्यापुढे जरी आपल्या कोणाला ह्या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल, तर त्यांनी नक्की नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन तसेच वृक्षवल्ली ग्रुप चांभारलेणी आम्हास जरूर संपर्क साधावा आणि पर्यावरण जपावे. वृक्षवल्ली आम्हास होईल.
ह्या उपक्रमापासून आपण जास्तीत जास्त लोकांनी पर्यावरण जपावं किंवा ह्या पर्यावरणाच्या आमच्या ह्या उपक्रमात आपण सहभागी व्हावं हीच आज तुम्हाला आम्ही आवाहन करतो आणि आमच्याबरोबर तुम्ही जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा, पर्यावरण जपा, हेच आज आमचं तुम्हाला सांगितलं. जरी इथे मातेचं मंदिर आहे त्या ठिकाणी त्यांनी ती वृक्ष लागवड केलेली आहे. त्या ठिकाणी असलेली संख्या ही 300 आसपास होती. म्हणजे साधारण प्रत्येक माणसाने 2 झाडे लावलेली आहे. कमीत कमी 300 झाडं तिथे लावलेली आहे. चांभार लेण्यामध्ये आज दिनांक 20 रविवारी दिनांक कमीत कमी 500 लोक आलेले. प्रत्येकाने लहान मुलांची तर मोठ्या माणसं वयस्कर लोकांनी प्रत्येकी 2-2 झाडं जरी लावले तरी 1000 झाडं लावली गेलेली आहे. असा उपक्रम आज नाशिकमध्ये प्रथम पहिल्यांदाच होत आहे. असे उपक्रम राबवण्यामध्ये खूप खूप आनंद आहे. कारण भविष्यामध्ये कोविडची साथ जी आहे चालू आहे त्याच्यामुळे ऑक्सिजन हा माणसांना मिळत नाही. त्या ऑक्सिजनसाठी ही झाडं लावणे अत्यावश्यक होती. गव्हर्नमेंटच्या नियमानुसार जरी म्हटलं आपण तरी ही झाडं लावणे योग्य आहेत. ऑक्सिजनसाठी का होईना हे झाडं योग्य आहे. असे आमचे किशोरजी माने संपर्क नेते आहेत. संपर्क म्हणजे प्रत्येकाशी आनंदाने स्वागत करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. तसेच आमचे अध्यक्ष राजेंद्रजी वानखेडे यांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेऊन आनंद घेतला आहे. आणि परिसरातील सर्व लहान थोर मोठे माणसांनी त्याच्यात सहभाग घेऊन प्रत्येकाने झाड लावणं, झाड जतन करणं ही हमी प्रत्येकाने घेतली आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने एक झाड तरी लावावं अशी आमची भावना आहे. अशी नाशिककरांना मी सांगतो, घरापाशी एक झाड लावा, त्याचं वृक्षारोपण करा, संवर्धन करा, आणि जे झाड जतन झालं ते म्हणजे आपल्याला भविष्यात ऑक्सिजन देऊ शकते. एवढीच वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी राजेंद्र वानखेडे, चंद्रकांत नाईक, डॉक्टर आबासाहेब पाटील, शिवाजी माने, राजू माने, शेखर माने, हेमा माने, तसेच संगीता माने, शीतल माने, विवेक माने, अनिल पेटकर, अभिजित पेटकर, अंगिता पेटकर, सुधा मथरे, श्याम कसबे, संजूभाऊ फडोळ, डॉक्टर अशोक सावंत, अमोल जोशी, बाळासाहेब जाधव, उल्हास कुलकर्णी आदींसह माने परिवाराचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमर सोळंकेसह अश्विनी पुरी, न्यूज इंडिया 27, नाशिक.